न्यूज लाइन अचूक वेधक। 11 डिसेंबरची रात्र कराडकरांसाठी भय निर्माण करणारी आणि अफवांचे वादळ निर्माण करणारी ठरली। शुक्रवारचा दिवस होता। रात्री 8 सुमारास कराडच्या एसटी स्टँड परिसरात नेहमीप्रमाणे लगबग सुरू होती। मात्र काही क्षणात पोलिसांच्या गाड्या, पोलीस अधिकारी, सोबत बॉम्ब शोधक पथकातील श्वान आणि बॉम्ब निकामी करणारी यंत्रणा पोहोचली आणि हे सारं पाहताच उत्सुकतेने तिथं बघ्यांची गर्दी देखील जमायला सुरुवात झाली। पाहता पाहता शहरभर अफवा पसरवली। स्टँड परिसरामध्ये तृप्ती हॉटेलच्या आवारात एक बेवारस बॅग असून त्या बॅगेमध्ये बॉम्ब आहे। पोलीस तिथं पोहोचले, बेवारस स्थितीतली बॅग पाहिली। परिसरात कराड शहरातील वर्दळीचे ठिकाण आहे, मात्र कोणताही धोका न पत्करता विषयाची परीक्षा नको असा विचार करून कराड उपविभागाचे DYSP डॉक्टर रणजित पाटील यांनी बॉम्ब शोधक पथकास तातडीने पाचारण केले। पथकातील बहादूर जवानांनी अत्यंत काळजीपूर्वक ती बॅग उचलली। तत्पूर्वी बॉम्ब शोधक पथकातील श्वानाने बॅग आणि बॅगेत स्फोटक नसल्याचा प्रशिक्षित इशारा देखील केला होता, मात्र तरीही बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने बॅग निर्जनस्थळी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला। एव्हाना सोशल मीडियातून बॉम्बच्या अपवेने सर्व दूरचा प्रवास पूर्ण केला होता। जो तो व्हॉट्सअप मेसेजद्वारे मिळालेले फुटेज फॉरवर्ड करण्यात गुंतला होता। काही जिज्ञासूंनी फोनवरून चौकशीचे सत्र अवलंबले होते, तर काही उत्साही किंवा अतिउत्साही सजग म्हणा नागरिक पोलीस ठाण्याच्या परिसरात फिरून घटनेचा कानोसा घेत होते। माध्यमांच्या प्रतिनिधींना तर रात्री मध्यरात्रीपर्यंत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी फोनवर फोन येत होते। मध्यरात्र सरली होती, बॅग उघडण्यात आली होती। बॅगेत प्रवासी सामानाखेरीज चलनातून बाद झालेली जुनी पुराणी 20 पैशाची नाणी व जुन्या गावठी शस्त्राचा अवयव याशिवाय त्या बॅगेमध्ये कोणतीही वस्तू, कागदपत्रे किंवा संबंधिताचे ओळखपत्र आढळून आले नाही। यापूर्वी मॉकड्रिल ऑपरेशनसारखे प्रकार कराडकरांनी अनुभवले होते, मात्र कालच्या घटनेने कराडकर अक्षरश संभ्रमात पडले होते। कालच्या घटनेने पोलिसांचे सर्च व डिस्पोज ऑपरेशन कराडकरांनी पुन्हा अनुभवले आणि ज्यावेळी या बॅगेमध्ये काही नाही, सर्वसामान्य प्रवाशासारखी बॅग आहे हे समजताच कराडकरांनी सुटकेचा श्वास सोडला। मात्र कराड पोलीस मात्र ही बॅग तेथे आणली कोणी, ती कोणाची आहे याचा शोध घेत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सातारकरसह अमोल टकले, द न्यूज लाईन, कराड। द न्यूज लाईन अचूक वेधक।